विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार ज्ञानबंदना एज्युकेटर या युट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन सिरीज आपण घेऊन आलो आहोत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल याची रिव्हिजन सिरीज आपण बघत आहोत या आधीचे फस्ट आणि सेकंड व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केले आहेत ती व्हिडिओ जर आपण बघितले नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिले आहेत कृपया त्या लिंकवर जाऊन आपण ते व्हिडिओ बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आजच्या तिसऱ्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात स्ट्रेंथ ऑफ मटेरियल रिव्हिजन विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टॉर्शनबद्दल माहिती घ्यायची आहेत टॉर्शन टॉर्शनचा बेसिक फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो आपणच माहीत असेल टी बाय जे इज इक्वल टू जी बाय जी थिटा बाय एल इक्वल टू टाऊ बाय आर पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया विद्यार्थी मित्रांनो बघायचं आपल्याला सॉलिड शाफ्ट पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं विद्यार्थी मित्रांनो पाय बाय थर्टी टू डी रेस टू पोलर शाफ्ट काय असतं विद्यार्थी मित्रांनो पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया पाय बाय थर्टी टू डी रेस टू फोर मायनस डी आर रेस टू फोर घेतो विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पोलर सेक्शन मॉडेल्स आपल्याला बघायचं विद्यार्थी मित्रांनो पोलर सेक्शन मॉडेल्स म्हणजे काय जे बाय आर घेतो विद्यार्थी मित्रांनो काय घेतो आपण जे बाय आर फॉर सॉलिड काय असतं विद्यार्थी मित्रांनो जे बाय आर जर केलं मी तर पाय बाय सिक्सटीन डी क्यूब होईल विद्यार्थी मित्रांनो फॉर हॉलो साठी काय होईल विद्यार्थी मित्रांनो पाय बाय सिक्सटीन डीओ बरोबर डीओ रिस टू फोर मायनस डीआरएस टू फोर ठीक आहे त्यानंतर टाओमेक्स काय असतं विद्यार्थी मित्रांनो मॅक्झिमम शो स्टेजचा फॉर्म्युला लक्षात ठेवा सिक्सटीन टी आपण पाय डी क्यूब किंवा हॉलोसाठी काय असणार विद्यार्थी मित्रांनो सिक्सटीन टी डीओ आपण पाय इन बॅकेट डीओ रेस टू फोर मायनस डीआरएस टू फोर शाफ्ट इन सिरीज जर कनेक्ट केले विद्यार्थी मित्रांनो तो लक्षात ठेवा बेसिक लक्षात ठेवा की जेव्हा शाफ्ट मी पॅरलमध्ये कनेक्ट करतो विद्यार्थी मित्रांनो जेव्हा पॅरलमध्ये कनेक्ट करतो ठीक आहे जेव्हा पॅरलमध्ये कनेक्ट करेल तेव्हा दोन्ही शाफ्टचा काय असणार विद्यार्थी मित्रांनो जो हे असेल काय म्हणतो आपण याला थिटा वन इक्वल टू थिटा टू असेल याच्या अनुषंगाने आपण हे सगळे डिरायव्ह करू शकतो बरोबर म्हणजे थेटा वन इज इक्वल टू थिटा टू असॉप्स ची काय विद्यार्थी मित्रांनो ऍडिशन होईल बरोबर याची ऍडिशन होईल इथे थिटा वन सेम आहे म्हणजे इथं काय होणार विद्यार्थी मित्रांनो टॉर्क सेम असणार बरोबर आणि थिटा ची काय विद्यार्थी मित्रांनो इथे ऍडिशन होईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे विद विद क्रॉस सेक्शन घेतले आपण त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण एक्स डिरेक्शनमध्ये बघणार वाय डिरेक्शनमध्ये बघणार त्यानंतर आपण के याचा के बघणार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हा काय असतो आय बाय ए असतो ठीक आहे रेडियस ऑफ वेरिएशन विद्यार्थी मित्रांनो जर मी एक कोणताही रेक्टँगल घेतला त्याची विडथ बी घेतली आणि डेफ डी घेतली तर आय एक्सेस काय असतं विद्यार्थी मित्रांनो याचा बी डी क्यूब बाय ट्वेल असतो आय वाय वाय काय असतो डी बी क्यूब बाय ट्वेल्व्ह असतो ठीक आहे के काय असतो विद्यार्थी मित्रांनोचा डी बाय रूट ट्वेल्व आपण जर सॉल्व्ह केलं सिम्प्लिफाय केलं तर हे भेटेल आपल्याला सपोज मी एक ट्रँगल घेतला राईट अँगल ट्रँगल घेतला त्या केसमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो आय एक्सेस बी क्यूब बाय थर्टी सिक्स आणि बेसला जर घेतला मी विद्यार्थी मित्रांनो तो काय असतो बी एच क्यूब बाय ट्वेल्व असतो ठीक आहे सेम वे आय वाय काय असतो विद्यार्थी मित्र एच बी क्यूब बाय थर्टी सिक्स आणि के काय असतो विद्यार्थी मित्रांनो एच बाय रूट एटीन सर्क्युलरच्या केसमध्ये काय विद्यार्थी मित्रांनो पाय बाय सिक्स्टी फोर डी रेस टू फोर बरोबर आय एक्स एक्स आणि वाय वाय सेम असणार विद्यार्थी मित्रांनो आणि याचा के काय असणार डी बाय फोर असणार सपोज मी अर्धा जर सर्कल घेतला आहे मी याचा ठीक आहे हाफ सर्कल घेतला तर काय येतो पॉईंट अकरा आर एस टू फोर आणि वाय डिरेक्शनमध्ये काय विद्यार्थी मित्रांनो आय वाय वाय पॉईंट थ्री नाईन थ्री आर एस टू फोर आणि के काय विद्यार्थी मित्रांनो पॉईंट झिरो सेवन आर ठीक आहे सर्क्युलर केस सपोज मी इलिप्स घेतला ए आणि बी घेतलं त्या केसमध्ये काय येईल पाय बाय फोर ए बी क्यूब आणि आय वाय वाय काय राहील त्याचा पाय बाय फोर बी ए क्यूब आणि के काय असेल विद्यार्थी मित्रांनो पाय ए बी असेल हे लक्षात ठेवा त्यानंतर फॉर मिनिमम क्रिप्लिंग लोड क्रिप्लिंग लोडच्या अनुषंगाने आपल्याला बघायचं आहे क्रिप्लिंग लोड क्रिप्लिंग लोडचा बेसिक फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो पाय स्क्वेअर ई आय I मीन mean, अपॉन इफेक्टिव्ह लेनचा स्क्वेअर पाय स्क्वेअर ई आय I मीन mean, अपॉन इफेक्टिव्ह लेंथचा स्क्वेअर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे स्लेंडरनेस रेशो काय असतो विद्यार्थी मित्रांनो स्लेंडरनेस रेशो असतो इयल इफेक्टिव्ह आपण केमिन असतो बरोबर आणि केमिन कसा काढतो विद्यार्थी मित्रांनो आपण आय मीन आपण एरिया काढतो बरोबर मिनिमम रेडियस ऑफ व्हॅरिएशन काय असतो तो आय मीन आपण ए पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो ऑइलर्स थिअरी ऑफ कॉलम आपण बघतो इथे ठीक आहे ह्या वेगवेगळ्या कंडिशन आहे सपोज बोथ एंड आर हिंज एक कोणतेही आपण कॉलम घेतला बोथ एंड हिंज फिक्स्ड म्हणजे काय दोन एंड जर मी फिक्स्ड केले बोथ आर फिक्स्ड वन एंड इज फिक्स्ड अँड अदर फ्री इथे हाफ फ्री आहे दोन एंड आर फिक्स्ड केले मी किंवा दोन्ही एंड जर मी हिंज केले वन फिक्स्ड आणि वन हिंज केला म्हणजे वन फिक्स्ड केला आणि वन हिंज केला तर लक्षात ठेवा जेव्हा बोथ एंड हिंज असता हे एल लक्षात ठेवा सपोज वन फिक्स्ड आणि अदर येल असेल तर तो टॉईस येल असतो जेव्हा फिक्स्ड असतो तेव्हा इफेक्टिव्ह लेंथ आपली एल बाय टू असते वन फिक्स्ड आणि अदर जर हिंज असेल तर त्या केसमध्ये एल बाय रू टू असते सिमेट्री ऑफ द स्ट्रेस टेन्सर ॲट अ पॉइंट इन द बॉडी अंडर द इक्ल्युरियम ऑप्टेन फ्रॉम द मोमेंट इक्ल्युरियम इक्वेशन हे एक लक्षात ठेवा नोट म्हणून हे लक्षात ठेवा त्यानंतर फॉर ब्रिटल मेटल मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी अप्लाइड फॉर ब्रिटल साठी मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थिअरी बघतो आपण ते थेरी ऑफ फिलोअरमध्ये बघणारच आहोत आहोत स्ट्रेस ड्यू टू इम्पॅक्ट लोड हा फॉर्म्युला लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तो असतो p बाय ए इन ब्रॅकेट वन प्लस इन ब्रॅकेट वन प्लस ट्वाईस ए एच आपण पी एल असतो इन्स्टंटेनियस इन्स्टंटेनियस इलॉंगेशन इन द बार काय असतं विद्यार्थी मित्रांनो स्ट्रेस अपॉन इलेस्टिक मॉडलस ई इन टू एल हे लक्षात ठेवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक जर कॉलम घेतला मी आणि जर लोडिंग अशा पद्धतीने असेल लिहिलेलं ह्या केसमध्ये आपणास माहीत असेल की आपण याला सॉल्व कसं करत होतो सेम वे याला जर मी अशा पद्धतीने लिहू शकतो पूर्ण याच्यावर युडीएल अप्लाय केला त्याच्यातून इकडचा जर युडीएल जर मी मायनस केला तर हा युडीएल येणार बरोबर मग आपल्याला डिफ्लेक्शन काढायचं डेल्टा टू मायनस डेल्टा थ्री घेतलं तर डिफ्लेक्शन फॉर वन भेटतं बरोबर ते डिफ्लेक्शन किती असतं विद्यार्थी मित्रांनो फोर्टी वन बाय थ्री एटी फोर आपण डब्ल्यू एल रेस टू फोर आपण ये विद्यार्थी मित्रांनो अशा क्वेशनमध्ये जर तुम्हाला काही डिफिकल्टी येत असेल तर कृपया कमेंट करा खाली आपण असे क्वेश्चन आपणासाठी सेपरेट व्हिडिओ बनवूयात आपण हे कन्सेप्ट स्टडी करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण आता काय बघायचं आहे थिरीज ऑफ फेल्युअर बघायचे आहेत थेरीज ऑफ फिलोअरमध्ये पहिली थेरी आहे विद्यार्थी मित्रांनो मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी ही थेरी कोणी दिली विद्यार्थी मित्रांनो रँकेन ह्या केसमध्ये काय असतं की जो मॅक्झिमम स्ट्रेस सिग्मा वन काय असतो सिग्मा वाय टी आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी असतो सेम केस सेकंड आहे मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेन थेरी ही कोणी दिली विद्यार्थी मित्रांनो सेंट व्हॅकंट यांनी दिली विद्यार्थी मित्रांनो ह्या केसमध्ये काय असतं सिग्मा वन मायनस म्यू सिग्मा टू इज इक्वल टू सिग्मा वाय टी इल्ड पॉईंट विद्यार्थी तो आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी असतो म्हणजे अलोबल स्ट्रेस झाला हा थर्ड विद्यार्थी मित्रांनो स्ट्रेस थिअरी ही कोणी दिली विद्यार्थी गेस्ट आणि ट्रेस्कांनी दिलीत टाओमॅक्स इज इक्वल टू काय असतो सिग्मा वाय टी बाय टू इन टू फॅक्टर ऑफ सेफ्टी फोर्थून विद्यार्थी मित्रांनो मॅक्झिमम स्ट्रेन एनर्जी थेरी ही कोणी दिली विद्यार्थी मित्रांनो हेक्स सायंटिस्टने दिले आहेत या केसमध्ये काय असतं सिग्मा वन स्क्वेअर प्लस सिग्मा टू स्क्वेअर मायनस ट्वाइस म्यू सिग्मा वन सिग्मा टू इज इक्ल टू सिग्मा वाय टी आपण फॅक्टर ऑफ सेप्टिव्ह ब्रॅकेट्स स्वेअर असतो लक्षात ठेवा त्यानंतर मॅक्झिमम डिस्ट्रॉर्शन एनर्जी थेरी ही कोणी दिली विद्यार्थी मित्रांनो वॉन मायसिस अँड हिस यांनी दिली लक्षात ठेवा त्या केसमध्ये काय असतं सिग्मा वन स्क्वेअर प्लस सिग्मा टू स्क्वेअर मायनस सिग्मा वन सिग्मा टू इज इक्वल टू सिग्मा वाय टी आपण फॅक्टर ऑफ सेप्टिव्ह ब्रॅकेट स्क्वेअर इफ सिग्मा वाय इक्वल टू झिरो असेल तर त्या केसमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस थ्री टू एक्स वाय स्क्वेअर इक्वल टू सिग्मा वायटी आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी विद्यार्थी मित्रांनो या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपण फक्त फॉर्म्युला रिव्हिजन केली की जे आपले लक्षात पाहिजे कोणतीही एक्झाम देताना आपण यामध्ये खूप डिटेलमध्ये कन्सेप्ट स्टडी केले नाहीत विद्यार्थी मित्रांनो आपणाकडे टाईम कमी असल्याकारणाने कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपली प्रॅक्टिस व्हावी हो या हेतूने आपण ही सिरीज घेऊन आलो होतो विद्यार्थी मित्रांनो स्ट्रेंथ ऑफ मटेरियलची रिव्हिजन तसेच आपणास अजून कोणत्या सब्जेक्टची रिव्हिजन हवी असेल तर कृपया कमेंट करा आणि व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हालाही विद्यार्थी मित्रांनो इन्स्पिरेशन भेटतं की जर तुम्ही कमेंट केल्या लाईक केलं ला, सबस्क्राईब केलं तर आम्हालाही इन्स्पिरेशन भेटतं तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलहीच आपला आहे त्यावर आपण डेली एम सी क्यू टाकतो तसेच नवीन जॉबच्या अपडेट्स किंवा एम पी सीचे अपडेट्स आपण त्यावर टाकत असतो आपण त्या चॅनलला जर जॉईन नसाल तर कृपया त्या चॅनलला जॉईन करा त्याची लिंक मी खाली देतो तसेच विद्यार्थी मित्रांनो आपले ज्ञानवंदन एज्युकेटर हे इंस्टाग्राम चॅनल आहे त्यावरही आपण अपडेट्स आणत असतो तसंच त्यावर डेली कोट्स वगैरे टाकत असतो आपण तेही चॅनल फॉलो करू शकता तरी आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इथेच थांबूयात नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत नवीन सब्जेक्ट घेऊन नवीन सब्जेक्टची रिव्हिजनसाठी तरी धन्यवाद खूप जास्त अभ्यास करा आणि तुम्ही सर्व ॲस्पिरंट आपलं सक्सेस मिळवणारच ही आम्हाला खात्री आहे थँक्यू